आंबा हा कोकणातील अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक आहे, पण आंबा बागायतदारांवर आता संकट आलेलं आहे। कोकणात हापूस आंब्यावर संकट। आंबा हा कोकणातील अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक आहे, पण आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बागायतदारांवर अस्मानी संकट सातत्यानं कोसळतंय। सतत बदलतं हवामान, उष्मा आणि अवकाळी पावसाबरोबरच येणारी कोकणातील वादळं आणि कोरोनाची टाळेबंदी याचा मोठा फटका आंबा उत्पादकांना बसलाय, त्यामुळे त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे। राज्य सरकारनं आता मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हा वर्षी 4 टाइम मोहर आला, तर पहिला मोहर गळून दुसरा नेक्स्ट टाइम मोहर आला, दुसऱ्या मोहरानंतर तिसरा मोहर आला, तिसऱ्या मोहरानंतर चौथा मोहर आला, आणि प्रत्येक वेळेस जसजसा नवीन मोहर येत गेला तसतसा पहिला कण गळून गेलेला, आंबा गळून गेलेला आहे। त्याचा परिणाम ह्या वर्षी आता चौथा मोहर आलेला आहे, आणि त्या चौथ्या मोहरावर कण पकडणार तो हवामान बदलामुळे हीटमुळे तोही गळून जाणार आहे। म्हणजे ह्या वर्षी आंब्याला शेतकऱ्याला आंबा हा गोडी कशी आहे ती चाखायला मिळेल की नाही ही पण शंका वाटत चाललेली आहे। 2 डिसेंबरला जो पाऊस पडला आपल्याकडं संपूर्ण कोकणात, तो पाऊस पडला आणि तो प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि सलग जवळजवळ 30 तास पाऊस पडला आणि त्याच्यामुळं जमिनीत ओलावा प्रचंड वाढला, म्हणजे आपल्याकडं पाणी वाहू लागलं होतं जमिनीवरून। दुसरी गोष्ट, जो मोहर आला होता तो मोहर त्या पावसाच्या पाण्याने खराब झाला आणि त्याच्या पुढं जर येणारी मोहराची जी चक्र होती, सायकल होती, ती सायकलसुद्धा बदललेली आहे, त्याच्यामुळं आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 50%, 40%, 30% आणि आज जवळपास 10 ते 15% अवघड उत्पादन आंब्याचं मिळणार आहे कोकणामध्ये। आणि या परिस्थितीमध्ये जर आपण गांभीर्याने विचार केला तर ज्या ठिकाणी आम्ही वर्षभरासाठी 8 फवारण्या करायचो त्या फवारण्या आज 16च्या वरतीसुद्धा गेलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस कीटकनाशकं, खतं यांचा वाढता खर्च हा शेतकऱ्यांना परवडण्याचा झालेला आहे।